नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण उकडपेंडी, जो की पारंपरिक नाश्त्याचा प्रकार आहे, तो पाहतोय। तर साहित्य पाहूया। तर यासाठी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे थोडं बारीक दळलेलं आहे, शक्यतो उकडपेंडीसाठी जरा जाडसं दळलेलं असतं। तर ते नसेल तर तुम्ही 2 चमचे रवा वापरू शकता। तर 1 कपासाठी 2 चमचे रवा असं घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 मोठा कांदा मी चिरून घेतला आहे बारीक, 1 हिरवी मिरची कट केली आहे आणि कढीपत्त्याची अशी पानं भरपूर घेतलेत, 1 मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, खूप सारी कोथिंबीर आणि 2 चमचे दही घ्यायचे। त्याचबरोबर आपल्या फोडणीसाठीसुद्धा जिरे मोहरी हिंग लागणारच आहेत आणि तेल, तथा एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे, 2 मोठे चमचे मी इथं तेल घेतले। त्यामध्ये मोहरी घालायची 1 छोटा चमचा, मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। मी इथे नॉनस्टिकचीच कढई वापरली आहे। हा जो गव्हाच्या पिठाचा उपमा आहे तो थोडासा चिकटतो म्हणून मी शक्यतो नॉनस्टिकचीच कढई वापरते। आता जिरे घातले मोहरी तडतडल्यावरती, हिरवी मिरची आणि आताच त्यात कांदा आणि कढीपत्त्याची पाणी घालूयात। कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही आहे, हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपण ह्याला भाजणार आहोत। हिंग घालायचं आहे, हिंग अरे तेलात न घालता मी इथे कांदा घातल्यावर घातला आहे, म्हणजे तो जास्त करपणार नाही आणि त्याचा चांगला वास उतरेल। आता कांदा थोडा भाजूयात। आपण तेलामध्येच गव्हाचं पीठ भाजणार आहोत आणि ते चांगलं 20 ते 25 मिनिट भाजणार आहोत, त्यामुळे हा कांदा त्यासोबतच भाजला जाईल, म्हणून आपला हा कांदा आत्ता जास्त भाजायचा नाही आहे। तर थोडंसं कच्चापणा त्याचा निघून जाईल, कडकपणा निघून जाईल, तो मऊ होईल इतकंच आपण भाजणार आहोत। आता यातच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, मी इथं थोडा चटपटीत आणि टेस्टी होण्यासाठी टोमॅटो घालत आहे। टोमॅटोसुद्धा जास्त भाजायचं नाही आहे, थोडासा हलकासा काही सेकंद परतल्यावरती यातच आता गव्हाचं पीठ घालायचं आहे। हे मी रेग्युलर घरात जे असतं गव्हाचं पीठ तेच घेतलं आहे, ते थोडं बारीकच दळलेलं असतं म्हणून मी यात थोडा रवा पण घालणार आहे, म्हणजे 1 वाटीला 2 चमचे रवा। आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हा पौष्टिक आणि असा पारंपरिक असा नाश्त्याचा प्रकार आहे, गव्हाच्या पिठाचा उपमा आपण याला म्हणू शकतो। हा महाराष्ट्रातला खूप जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे, जो की प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो। तर काही ठिकाणी तांदळाच्या पिठापासून बनवला जातो, काही ठिकाणी गव्हाच्या पिठापासून, तर काही ठिकाणी ज्वारीच्या पिठापासून सुद्धा बनवला जातो। तर प्रत्येक भागात काय जास्त पिकतं त्यानुसार ह्याच्यात थोडंसं बदल आहे। तर हे चांगलं आता भाजून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम आपल्याला मंदच ठेवायचा, स्लो गॅसवरती मी 20 मिनिट भाजलं आहे। तुम्ही बघू शकता रंग बदलला आहे, आता चांगला खरपूस रंग चढला आहे। आपला असाच रंग हवा आहे, म्हणजे आपली उकडपेंडी अशी चिकट होणार नाही, ती थोडी मोकळी होईल। आता मसाले घालूयात, शेवटी आपण मसाले घालतो आहे कारण की ते सुरुवातीला घातले असते तर करपले असते। तर मसाल्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट घालायचं आहे। आपण मिरची घातलीच आहे त्यामुळे लाल तिखट त्या हिशेबानेच घालायचं आहे। मिरची मी ते एकच वापरली आहे आणि लाल तिखट साधारण 1 ते 1.5 चमचे घालणार आहे। तर ते सगळं घालून मिक्स करायचं आहे एकदा। खूप काही असं याला जिन्नस लागत नाहीत, आपल्या घरात जे सामान असतं त्यातच बनणारे आहे आणि पारंपरिक जे आपल्या रेसिपी असतात त्याही अशाच असतात, सोप्या आणि पौष्टिक। आता दही घालायचं आहे, 2 चमचे दही, दही खूप आंबट हवं आहे आपल्याला इथे। ते दही घालून मी मिक्स केलं आहे। आता आपण 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी मी 1 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आपलं सगळं नाही घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे। तर मी आता 1/2 वाटी पाणी घातलं आहे, थोडं मिक्स करून घेतलं आहे।
एक वाटीला अर्धी वाटी पाणी लागते शक्यतो, तुम्ही अंदाज घेऊन घालू शकता, पण एक वाटीला अर्धी वाटी लागतंच। तर मी आणखी पाव वाटी पाणी घातलं आहे आणि बरोबर अर्धी वाटी आता पाणी झालं आहे आणि हे सगळं पाणी सगळं व्यवस्थित मिक्स करूयात सगळीकडनं। हे गव्हाच्या पिठामध्ये पूर्ण सगळं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे। आता हे बरंच हे मॉइश्चर दिसतं याच्यामध्ये, थोडंसं ओलसर दिसते, बरंच चिकट दिसते। थोडंसं ह्याला पसरूयात चमच्याच्या साह्याने, थोडं मी पसरवायचा प्रयत्न करते। हे बरंच चिकट आहे, हे जसं जसं शिजेल तसं तसं हे गव्हाचं पीठ पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि हे उकडपेंडी आपली चांगली मोकळी मोकळी होईल। तर आता ह्याला वाफ काढूयात। एक 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवरती ह्याला मी वाफ काढली आहे। ही उकडपिंडी पूर्ण बारीक गॅसवरच करायची, आपलं पीठसुद्धा एकदम बारीक गॅसवरतीच खरपूस भाजायचे। तर अजून बरंच आपलं हे ओलसर दिसतंय, थोडं चिकट दिसतंय, म्हणजे हे अजून फुललेलं नाही आहे, चांगलं शिजलेलं नाही आहे। तर बारीक गॅसवरच आता हे थोडं परतत राहायचं, म्हणजे हे हळूहळू थोडं मोकळं व्हायला सुरू होईल, ह्याचा चिकटपणा एकदम निघून जाईल। तर ह्या चमच्याच्या साह्यानेच मी ह्याला असं फोडल्यासारखं करते, म्हणजे जे आपले पिठाचे गट्टे झाले त्यातला जे आतला जो ओलसरपणा आहे तो बाहेर येईल आणि तोही वाफ होऊन निघून जाईल आणि आपली ही उकडपेंडी मोकळी व्हायला मदत होईल। साधारण 10 मिनिटं आपल्याला लागतील, अजून 10 मिनिटामध्ये आपली उकडपेंडी तयार होईल। तर मी सतत हलवते, तुम्ही बघू शकता आपली उकडपेंडी आता मोकळी मोकळी व्हायला सुरू झाली आहे, त्यातला चिकटपणा बराच कमी झाला आहे, एकदम मऊ अशी फुलली आहे ती, उमललं आहे आपले हे पीठ, चांगलंच उमललं आहे। आता आणखी एक वाफ देऊयात। तर आणखी एक मी वाफ दिली आहे आणि आता बरीच मऊ झाली आहे, मोकळी झाली आहे। तुम्ही बघू शकता किती छान उकडपेंडी आपली झाली आहे, अजिबात चिकट नाही आहे आणि ही चवीला इतकी छान लागते। नाश्त्यासाठी हा खूप छान असा पर्याय आहे। तर आता भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि एकदम मिक्स करून घ्यायचे आणि आता ही उकडपिंडी आपली तयार आहे। आपल्याला एवढीच उकडपिंडी शिजवायची आहे, याच्यापेक्षा जास्त आपल्याला ड्राय नाही करायची, नाही तर ती खाताना खूप सुकी सुकी लागेल। आता ही सर्व करायला तयार आहे। ही विदर्भामधली एक पारंपरिक अशी रेसिपी आहे। आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया आणि हे सर्व करताना कांद्याची फोडी दिल्या जातात। आणि तुम्हाला जर ही माझी एकदम छान अशी आणि पौष्टिक अशी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। सोबतच शेजारची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।